सर्वांना प्रश्न पडला असेल आज हावळे पाटलांकडे मी कशासाठी आलोय. सर्व समाज बांधवांना आता निवडणुकीची वेळ लागलेली आहे, आजपासून उमेदवारी अर्ज भेटू लागलेला आहे, 29 तारखेपर्यंत आपल्याला अर्ज भरायचा आहे. परंतु हे भरत असताना कशा पद्धतीने अर्ज भरायचा असतो? एक सामान्य उमेदवार जो आज सर्वसामान्य माणूस आमदारकीचा फॉर्म भरणार आहे, दादांमुळे सर्वांना अपेक्षा झाली आहे की एक सामान्य माणूस, रिक्षावाला असेल, शेतकरी असेल, कापड कष्ट करणारा असेल, तोही आमदार बनू शकतो. एक उम्मीद, एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे की सर्वसामान्य माणूस सुद्धा आमदार बनू शकतो. परंतु फॉर्म भरायचा कसा आहे चांगल्या चांगल्या लोकांना माहीत नाही आहे, तिथं चुका होतात. तर हाच प्रश्न घेऊन आपण हावळे पाटलांकडे आलेलो आहे. त्याशिवाय हावळे पाटील, खरं तर सर्वसामान्य मतदाराला किंवा सर्वसामान्य उमेदवाराला पडणारा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की फॉर्म कसा भरावा, तर हा फॉर्म कसा भरायचा याबद्दल काय सांगाल तरुण? सर्वांना जय शिवराय, जय भीम, सलाम वालेकुम, आदाब, जय मल्हार, जय सावतार. उमेदवारी अर्ज कसा भरावा याबद्दल कितीही जरी म्हणजे त्यांना 10-15 वर्ष जरी निवडणूक लढवलेली असेल, निवडून आलेला असेल, त्या माणसाच्या मनात संभ्रम असतो. आणि आमचे मित्र अक्षय ताठे यांनी मला सकाळी फोन केला की दादा लोकांना हा जो प्रश्न भेडसावतोय, आणि आता काय झालं की सर्वसामान्य लोकांनाही वाटतं की आपण आमदार झालं पाहिजे, उमेदवारी अर्ज भरला पाहिजे, तिथे प्रोसेस काय ती जाणून घेण्यासाठी लोक इच्छुक आहेत. तर अक्षय भैयांनी मला फोन केला, मी त्यांना म्हणलो आपण बोलू. तर उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला कमीत कमी 10,000 रुपये, म्हणजे जर ओपन कॅटेगरीचा असेल तर त्याला 10,000 रुपये भरायचे, SC ST जे राखीवमध्ये असेल तर त्याला 5,000 रुपये भरता येतो. उमेदवार तो सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, सालदार, रिक्षावाला, हातगाडीवाला, टपरीवाला कुणी असला तर कुणीही भरू शकतो. कारण या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे आणि संविधानावर भारत देश चालतो. या ठिकाणी प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. त्यामुळं कुणीही संभ्रमात पडायचं नाही. प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी उमेदवार अर्ज भरू शकतो आणि 10,000 रुपये ओपनसाठी आणि राखीव जे असतात त्यांच्यासाठी 5,000. खरं तर तुम्ही म्हटले 10,000 भरू शकतो, नेमकं खर्चाची मर्यादा काय? बऱ्याच जण आपल्याला म्हणतोय की 10 कोटी खर्च झाले, 15 कोटी, पण एक शासनाच्या अनुषंगाने नेमकं खर्च किती आहे? 40 लाख रुपये. ते पण तुम्हाला तुमचं जे बँक अकाउंट आहे, त्या जे बँक अकाउंट तुम्हाला खोलावं लागतं जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज भरता, त्या बँक अकाउंटमधूनच तो खर्च 40 लाख रुपयापर्यंत तुम्हाला तो खर्च करता येतो. तुम्ही उमेदवारी अर्ज भरायला गेल्यापासून कमीत कमी 3 गाड्या तुम्हाला अलाउड आहे. त्या 100 मीटरच्या निवडणूक जे कार्यालय आहे त्याच्या 100 मीटरच्या आसपास त्या 3 कमीत कमी गाड्या आणायच्या नाही. जर तुम्ही जास्त गाड्या आणल्या, मिरवणूक काढली, काय काय जे लावलं ते तुमच्या प्रचार खर्चामध्ये येतं, त्यामुळं काळजी घ्यायची. कमीत कमी एक व्यक्ती, म्हणजे तुम्ही जे उमेदवारी अर्ज भरणार आहे त्या व्यक्तीने त्या ठिकाणी जायचं भरायचा अर्ज, किंवा कमीत जास्तीत जास्त 5 लोक तुम्हाला त्या ठिकाणी नेता येते. त्याच्यामुळे असं गैरसमज काढा की लाखो लोक आपल्याला उमेदवारी अर्ज भरायला लागतात, असं काही नाही. कमीत कमी एक, जास्तीत जास्त 5. तुम्ही म्हटलं की कमीत कमी एक, जास्तीत जास्त 5 उमेदवारी अर्ज भरायचा, नेमकं भरायचा कसा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. डॉक्युमेंट काय लागतात, कागदपत्र काय लागतात? बरेच जण म्हणजे मला हे लागतं, ते लागतं, कागदपत्र काय काय लागतात नेमकं भरण्यासाठी? तर कागदपत्र त्या ठिकाणी जे आहेत, आता अगोदर तुम्हाला मी उमेदवारी अर्ज म्हणजे भरायची तारीख सांगतो. तर उमेदवारी अर्ज आपल्याला 22 तारखेपासून 29 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज हा भरता येतो. त्याची जी छाननी आहे ती 30 ऑक्टोबरला होणार आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत त्याची छाननी होणार 30 ऑक्टोबरला. माघार घेण्याची तारीख जी आहे ती 4 नोव्हेंबर आहे. आणि प्रचार करायची कालावधी जो आहे तो 18 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला करता येतो. मतदान आहे 20 नोव्हेंबरला आणि निकाल जे आहे तो 23 ऑक्टोबरला निकाल आहे. आणि यासाठी तुम्ही मला कागदपत्र विचारलं, बरोबर. तर लेटेस्टचा तुम्हाला फोटो लागतो, म्हणजे अलीकडल्या काळात ह्या गेल्या 3 महिन्यापासूनच्या कालावधीतला फोटो लागतो. बॅकग्राऊंड व्हाईट किंवा लाइट व्हाईट, म्हणजे आपण त्याला थोडस व्हाईट किंवा ऑफ व्हाईट असा 2 प्रकार तुम्हाला त्याच्यातच फोटो द्यावा लागतो. 3 फोटो लागतात तुमचे, 2 सेंटीमीटर बाय 2.5 सेंटीमीटर आणि सिग्नेचर. त्या फोटोच्या मागे तुम्हाला बॅक साईडला तुमची सिग्नेचर करावी लागते. आणि तुम्ही ज्या ठिकाणाहून अर्ज भरताय त्या ठिकाणचे तुम्हाला 10 सूचक लागतात अपक्षासाठी.
पक्षवाले असते त्यांना 1 लागतो, पण जे अपक्ष असतात त्यांना 10 सूचक लागतात। आणि जर अडाणी सूचक असेल तर त्याचं नाव आणि त्याचा अंगठा त्या ठिकाणी द्यावा लागतो। शपथपत्र जे आहे ते न्यायदंडाधिकारी, नोटरी पब्लिक जे असतात किंवा शपथ आयुक्त असतात त्यांच्या पुढे तुम्हाला शपथपत्र द्यावं लागतं। 500 रुपयाच्या बॉन्डवर तुम्हाला ते शपथपत्र द्यायचं आहे। पूर्ण रकाने जे त्या ठिकाणी दिलेले ते पूर्ण भरावे लागतात। तिथं टिक, डॅश आणि नील किंवा नॉट ॲप्लिकेबल ॲप्लिकेबल असं तुम्हाला करता येत नाही, कुठलाही रकाना खाली ठेवता येत नाही। जर तुम्हाला संभ्रम असेल तर त्या ठिकाणी जे निवडणूक अधिकारी असतात त्या ठिकाणी तुम्ही ते विचारा। पण रिकामा म्हणजे रेश ओढणे किंवा आडवे रेश ओढणे किंवा जे समजलं नाही ते कृपया करू नका। फॉर्म हा बाद होत असतो, म्हणजे तुम्हाला निवडणुकीला सामोरं जायच्या अगोदर, प्रतिस्पर्ध्यांना सामोरं जाण्याच्या अगोदरच तुमचे शस्त्र हे म्यान केले जाऊ शकते, त्यामुळे ती खबरदारी फॉर्म भरताना घ्यायची। आणि तुम्ही ज्या घरी राहतात त्याचं पूर्ण लाईट बिल, सरकारी टॅक्सेस वगैरे असतील, पाणी बिल असेल, टेलिफोन बिल असेल, हे सगळं तुम्हाला नील करावं लागतं। घरपट्टी, नळपट्टी सगळं तुम्हाला नील करावं लागतं, शासकीय देणे तुम्हाला राहायचे नाही। निवडणुकीच्या आदल्या दिवशी तुम्हाला सेपरेट एक बँक अकाउंट ते खोलावं लागेल, त्याच्यामध्ये तुम्हाला 40 लाख रुपयापर्यंत खर्च करतात अगोदर सांगितलं। आणि निवडणूक अधिकारी जेव्हा तुम्ही ते अर्ज घेऊन जातात त्या ठिकाणी तुम्हाला एक शपथ दिली जाते, ती शपथ तुम्हाला घ्यावी लागते। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजकाल कुठे गाडी, म्हणजे आता कसं असतं सामान्य लोक आंदोलन करतात, हे करतात, तर त्यासाठी काय वाटतं? तुम्हाला नॉन क्रिमिनल द्यावं लागतं, तुमच्यावर अगोदर काय केसेस वगैरे झालेले आहे काय ते पूर्ण पुन्हा तुमचं प्रॉपर्टी डिक्लेअर करावं लागते। तुमच्याकडे किती सोनं आहे, किती गाड्या आहे, किती घरं आहे, किती शेती आहे, तुम्ही इन्कम टॅक्स भरता का? 5 वर्षाचं तुमचं स्वतःचं IT रिटर्न त्या ठिकाणी जर इन्कम टॅक्स भरत असले तर ते द्यावं लागतं। तुमच्या पत्नीचं द्यावं लागतं, फॅमिली बॅकग्राऊंडचं द्यावं लागतं, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला। आणि ती पूर्ण म्हणजे काय म्हणतात तिला सत्यवर, म्हणजे काय सत्य माहिती द्यावी लागते। त्यामध्ये जर चूक आढळली तर ती तुम्हाला अडचणी होऊ शकते। सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूचक म्हणजे की तुम्हाला ओळखणारे 10 लोक कमीत कमी त्या मतदारसंघात पाहिजे की जे तुम्हाला सूचक अनुमोदन करतील। आता यामध्ये तुम्हाला सांगतो अक्षय भैया, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे 5 ओळखीचे लोक असतील। आता कसे तर मेल्यानंतर एक गाडगं धरणाऱ्या 4 खांदेकरी असतात, बरोबर? म्हणजे 5 लोक कोणाला ना कोणाला ओळखते। आता काही लोकांना वाटतं मला कोणी ओळखत नाही पण मला उमेदवारी भरायची, तर 10 लोक आपल्या परिचयाचे असतात। आज मोबाईलची जर डिक्शनरी काढली तर 1000-2000 लोकांची लिस्ट सापडते, त्यातून त्या मतदारसंघातले जे 10 लोक आहे आपल्या हक्काचे तेवढे तर तेवढे आपल्याला द्यायला पाहिजे। सर्वसामान्याची लाट आहे या 2024 निवडणुकीमध्ये, ना भूतो ना भविष्य, असा विश्व विक्रम होणार आहे, रेकॉर्ड होणार आहे। सर्वसामान्य गोरगरीब सगळे लोकांना आता असं वाटतंय की आपण आमदार होणार, आणि सगळ्यांनी बिनधास्त उमेदवारी अर्ज भरा। एक उमेदवार किती मतदारसंघात अर्ज भरू शकतो? एक उमेदवार 2 मतदारसंघामध्ये अर्ज भरू शकतो, एका मतदारसंघामध्ये 4 पेक्षा जास्त अर्ज भरू शकत नाही। दुसरी महत्वाची गोष्ट, मी समजा संभाजीनगरला राहतो, मला फॉर्म भरायचा आहे दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या गावाला, तर त्यासाठी काय प्रक्रिया आहे? म्हणजे महाराष्ट्रात राहणारा किंवा कसं ही व्यक्ती स्वातंत्र्य आहे, कुठंही आपल्याला उमेदवारी अर्ज भरता येऊ शकतो, फक्त त्या ठिकाणचे सूचक आपल्याला लागतात। नाही तर कोणीही व्यक्ती जो भारताचा नागरिक आहे तो कुठेही कोणत्याही ठिकाणी उभा राहू शकतो, त्याला जातीचं बंधन नाही, पक्षाचं नाही आणि काहीच नाही। वर्ण तो लुळा असो, लंगडा असो, पांगळा असो, काही असो, कुणीही भरू शकतो। या ठिकाणी ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये हाच आपला उत्सव आहे निवडणूक आयोग। म्हणजे आजपर्यंत आपण बघितलं शस्त्रानं लढल्या जात होत्या, युद्ध हे शस्त्रानं होत होते, आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्यामुळं एक शस्त्र वापरण्याची संधी प्रत्येकाला 5 वर्षातून एकदा येत असती। खा कुणाचंही मटण, पण जो वाटल योग्य उमेदवार त्याचा दाबा बटन, असा असा फंडा हा असतो। हे लोकशाहीचा उत्सव असतो। या ठिकाणी आपण कुणी जर पैशाचं आमिष दिलं, 1500 रुपये लोक देतात। आज बांधवांनो, एक नागरिक म्हणून मी या भारताचा, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सांगतो, आज जर तुम्ही एखाद्याकडून 1000 रुपये घेतले तर ते 5 वर्षासाठी तुम्ही 1000 रुपये घेता, वर्षाला 200 रुपये होतात, महिन्याला होतात 18 रुपये।
आणि दिवसाला होतात ते समजा 50 पैसे 40 पैसे, तर त्या दिवसाच्या 40 पैशासाठी तुम्ही तुमच्याकडे जे आज हे मिळालेलं अधिकार मिळालेलं एक शस्त्र मिळालेलं आहे ते तुम्ही विकता. कोणी दारूच्या पार्ट्या मटणाच्या पार्ट्यावर विकल्या जातं तर कृपया असं करू नका. कुठलाही एक योग्य उमेदवार जो या तुमच्या तुमच्या मतदारसंघाचा विकास करू शकतो तो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही पक्षाचा असो, फक्त पक्षपात पाहून पिढ्या न पिढ्या त्याचं वारसा आलेला आहे असं न बघता सर्वसामान्य शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं जरी पोर असलं पण त्याला जर अभ्यास असला की कशा पद्धतीने आपल्याला ही हा न्याय देता येईल अशा उमेदवारांना तुम्ही निवडून द्या ही आम्ही कळकळीची विनंती करतो. हा लोकशाही ही टिकली पाहिजे. भारतीय संविधान जे बाबासाहेबांनी दिलं ते संविधान अत्यंत सुंदर आहे. संविधानानुसार तुम्हाला निवडणुकीला सामोरं जायचंय. नक्की जा आणि विजय हा तुमचाच हो. तुम्हाला सर्वांना जे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक आहे त्या सर्वांना म्हणजे जेव्हा कधी आपली भेट होईल तर तुम्ही सगळे आमदार बनून आम्हाला भेटावा. तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ नये हा ही आशा आम्ही बाळगतो. नक्कीच तुमचा फॉर्म म्हणजे लढण्याआधीच रिजेक्ट होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यासाठी सूचना देण्यासाठी हा व्हिडिओ होता. आणि तुमच्या काही सूचना असतील किंवा काही समस्या असतील तर तुमचं जिथं काही केंद्र आहे तिथं तुम्ही बिंदास्त तिथल्या अधिकाऱ्यांना भेटा. ते तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील. परंतु चुकून काही फॉर्म चुकीचा भरू नका किंवा चुकीचा डॅश मारू नका, खाडाखोड करू नका. हेच महत्वाची सूचना देण्यासाठी हा व्हिडिओ होता. धन्यवाद. धन्यवाद. अर्ज भरताना खरंच काळजी घ्या, तज्ञाला विचारा, कोणाला व्यवस्थित विचारून भरा, मनाने भरू नका. हे काही कुठलं शाळेचा फॉर्म भरण्यासारखं नाही किंवा कुठं हे उमेदवारी अर्जासाठी आहे आणि त्या एक चूक तुमची एक डॅश ही तुम्हाला कारणीभूत ठरू शकते. तर नक्की त्याची काळजी घ्या. जर तुम्हाला काही प्रश्न वाटले तर तुम्ही खाली कॉमेंटमध्ये लिहा, त्याचं उत्तर जरूर तुम्हाला देण्यात येईल. जय शिवाय. धन्यवाद. अक्षर.